कल्याण डोंबिवलीमधील ओबीसी समाज एकवटला, येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा ओबीसी समाजानं दिला इशारा. जरांगे पॅटलांचा हट्ट किंवा बाळहट्ट सरकारनं पुरवू नये, कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता, असा सवाल आज ओबीसी समाज संघटनेचे कल्याण तालुका अध्यक्ष विश्वनाथ जाधव यांनी केलाय. ओबीसी समाज संघटनेचा आज डोंबिवली जवळील पिंपळेश्वर मंदिरात मेळावा होता. या मेळाव्यात मराठ्यांना ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण देण्यास विरोध दर्शवण्यात आला, तसेच येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे. दरम्यान मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज रांगे पाटील यांनी केल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसून येतोय. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमधील ओबीसी समाज देखील एकवटलाय. यावेळी बोलताना या विरोधात कल्याण तालुक्यात मोठी सभा होणार असून आम्ही विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आमच्या समाजाच्या आमदारांच्या गाड्या अडवता फोडता घर जाता, त्यांनी कधी मराठा आरक्षणाला विरोध केलाय का, असा सवाल विश्वनाथ जाधव यांनी केलाय. राज्यामध्ये सद्यस्थिती, महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडीनं असं लक्षात येतं आहे की आजपर्यंतच्या मेळाव्यांमध्ये मराठा समाजाची कुठेही 50%च्या आत आणि OBC मधून आरक्षण मिळावं या प्रकारची मागणी नव्हती, परंतु यावेळेस अतिशय आक्रमकरित्या त्या ठिकाणी योजनाबद्ध कार्यक्रम करून त्या ठिकाणी 50%च्या आत आणि मराठा समाजाला OBC तून आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी जी जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातून सुरू केलेली आहे, ही मागणी अतिशय असंवैधानिक आहे आणि याला सरकारी राजाश्रय आहे की काय असं आम्हाला वाटलेलं आहे. आणि त्यामुळं OBC समाज मोठ्या प्रमाणात भयभीत झालेला आहे. 75 वर्षात OBC समाजाला 27% आरक्षण देऊनसुद्धा त्याचा न्याय मिळाला नाही आणि तो न्याय मिळालेला नसतानासुद्धा आता अचानक मराठा ही मसल पॉवर असलेली जी काही समाज आहे तो जर OBC मध्ये घुसवला तर पुनश्च या OBC समाजाची प्रचंड वाताहत होणार आहे आणि ती वाताहत होऊ नये याकरता आम्ही OBC महासंघातर्फे त्या ठिकाणी मराठ्यांचा OBC मध्ये समावेश करू नये म्हणून विरोध करत आहोत आणि त्याकरता आम्ही मोठी आंदोलनं घेऊन त्याचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही, एवढं आवर्जून सांग. बघा, महाराष्ट्रामध्ये सगळे संविधानिक मार्ग सोडून मराठा समाज आणि मराठा समाजाचे आत्याचे नेते जे कोण असतील ते जरांगे मनोज जरांगे या ठिकाणी महाराष्ट्रभर दौरे घेत आहेत आणि ते दौरे घेत असताना त्यांना वेळेचं बंधन नाही, सरकार त्यांच्यावर वेळेचं बंधन आणत नाही आणि त्या ठिकाणी ते निश्चितपणाने मोर्चे आंदोलनं सभा मोठमोठ्या घेत आहेत. या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका होती, पण आता तर मी असं म्हणेन की मराठ्यांना आरक्षण का, मनोज जरांगे स्वतःच्या नावापुढे मनोज जरांगे पाटील म्हणून लिहितात, जर ते पाटील असतील तर पाटलांना आरक्षणाची आवश्यकता नसते म्हणून त्यांना पाटील म्हणून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही, त्यांनी तो मराठ्यांसाठी आरक्षणच मागू नये, कारण यापूर्वी आम्ही मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्या भूमिकेशी सहमत होतो, पण OBC च्या माध्यमातून OBC चं आरक्षण आम्हाला हवं आणि आता ते आता आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून हवं, ही बाब अतिशय चुकीची आहे. घटनेनी यापूर्वी त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलेलं नाही आहे, सुप्रीम कोर्टाने त्यांचं आरक्षण या ठिकाणी अनेक वेळा नाकारलेलं आहे आणि असं असताना देखील ते जर हट्ट करत असतील, हा त्यांचा राजहट्ट असेल किंवा बाळहट्ट असेल, तो सरकारने पुरवलाच नाही पाहिजे अशा प्रकारचं देखील मी या ठिकाणी म्हणेन. या ठिकाणी माझ्यासोबत भांगरत सर देखील आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो की तुम्ही ही सभा होणार कल्याण तालुक्यामध्ये, सभा मोठी सभा होणार.